हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी NMMS या एक्झामची पेपर क्रमांक 1 सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्टचा सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. ही सराव प्रश्नपत्रिका आपली 16वी आहे. या अगोदर आपण सराव प्रश्नपत्रिका 15 आणि तसेच परीक्षेला पडलेल्यासुद्धा आपण प्रश्नपत्रिका सोडवून स्पष्टीकरण असं या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तरी तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर कसा वाटेल तो मला कमेंट करून नक्की कळवा, आणि आवडत असेल तर लाईकसुद्धा करायला विसरू नका. तसेच तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील जे ही परीक्षा देणार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करा. चला तर मग आपण सोडवायला प्रत्यक्ष सुरुवात करूया. प्रश्न 33 ते 35 मध्ये गटाशी जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता ए आणि ई, एफ जे आणि के ओ यांचा गट कसा आहे ते आपण शोधूया. आता हा पहिल्याचा अनुक्रमांक आहे 1, ईचा आहे 5, इथं 6 आणि 10 म्हणजे या दोघांच्या अनुक्रमांकामध्ये 4-4 फरक आहे. केचा 11 आहे आणि याचा 15. आता बघा, 4 फरक असणारा आपल्याला शोधायचा आहे. इथं पीचा आहे 16 आणि टीचा आहे 20. मग 20 वजा 16 किती होतात? 4 होतात. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा, टी जे आर आय पी एच. आता यांचा ग्रुप कसा आहे? टीचा अनुक्रमांक आहे 20 आणि जेचा आहे 10. म्हणजे 20 हाफ केल्यानंतर 10 अशा पद्धतीनं अनुक्रमांक घ्यायचे. आरचा 18, आयचा 9 आहे, पीचा 16, एचचा 8. त्याप्रमाणे इथं कोणत्या पर्यायामध्ये झालेलं आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर इथं एनचा 14 आणि जीचा 7 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. आता पुढील प्रश्नामध्ये बघा, ए बी सी क्रमाने घेतलेलं आहे, परंतु मधलं जे आहे ते त्याचं सेकंड लेटर घेतलेलं आहे आणि ते डबल घेतलेलं आहे. त्यानंतर एफ जी जी एच, पी क्यू क्यू आर, तसं या ठिकाणी के एल एल एम. रमेश घरापासून दक्षिणेला 15 किलोमीटर गेला. या ठिकाणी रमेशचं घर आहे, तो दक्षिणेला 15 किलोमीटर गेलेला आहे. तेथून काटकोनात उजवीकडे वळला, 8 किलोमीटर गेलेला आहे. नंतर उजवीकडे काटकोनात वळून 9 किलोमीटर गेलेला आहे. तर तो मुख्य ठिकाणापासून किती अंतरावर आहे? आता या ठिकाणी घेऊया आपण 15 मुख्य ठिकाण हे, आणि आता तो इथं आहे, तर आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. मग त्यासाठी हे 9 चं 9 घेऊया आपण, म्हणजे हे झाले 8 आणि ही साईड झाली 9. 9 15 मधून 9 गेले किती राहतात? 6. म्हणजे ही झाली 6. आता या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरूया. 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग बरोबर ही लांबी आपल्याला मिळणार आहे. 64 अधिक 36 बरोबर 100. त्याचं जर वर्गमूळ काढलं तर काय येईल? 10. म्हणजे ही बाजू किती झालेली आहे? 10. आणि आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. गणेश मंदिरापासून पश्चिमेला 15 किलोमीटर गेला. या ठिकाणी जर मंदिर असेल तर पश्चिमेला तो 15 किलोमीटर गेलेला आहे. तेथून डावीकडे काटकोनात वळला, तिथून 7 किलोमीटर तो अंतर गेला, पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर अंतर गेला. तर तो मुख्य ठिकाणापासून किती अंतरावर आहे? म्हणजे मुख्य ठिकाण या ठिकाणी आणि हे. तर आता इथे बघा, ही बाजू 15, ही बाजू 15 आणि ही 7 आहे. म्हणजे ही सुद्धा बाजू किती असेल? 7. म्हणजे झाला काय? आयत तयार. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आता बघा, या ठिकाणी 38 ते 40 साठी सूचना गटात न बसणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ए बी सी, एचा अनुक्रमांक आहे 1, बीचा 2, सीचा 3. त्यानंतर सीचा आहे 3 6 9. म्हणजे 1 2 3 असं वाढत गेले. त्यानंतर 3 6 9 3-3 वाढत गेले, इथं 1-1 वाढत गेले. इथं 2 4 6 इथं 2-2 वाढत गेलेलं आहे. इथं मात्र तसं आपल्याला दिसत नाही, इथं 5 20 15. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे वेगळा आहे. त्यानंतर बघा, एम एन जे आय व्ही डब्ल्यू आणि सी डीमध्ये वेगळा काय आहे? तर वेगळा आहे यामध्ये जे आय कसं ते पाहू. एम एन म्हणजे यमच्या नंतरचा अक्षर लगेच घेतलेला आहे. व्ही डब्ल्यू इथंही तसंच केलं आहे, सी डी पण इथं काय केलेलं आहे, जे अगोदर घेतलेलं आहे आणि आय नंतर घेतलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हा वेगळा आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक, गो गा आगरकर, अनंत कानडे आणि खुदिराम बोस.
यामधील वेगळा आहे गटात न बसणारा, तो म्हणजे गोग हा गर्भ. खालील प्रत्येक आकृतीमध्ये एक विशिष्ट नियम वापरून काही संख्या दिलेल्या आहेत, त्या नियमाने प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, 9 गुणिले 12 असं केलेलं आहे. म्हणजे आपण ह्या दोघांचा विचार करूया, 9 गुणिले 12 छेद 4 जर केलं, 4 त्रिक 12 9 त्रिक 27 ही संख्या आलेली आहे. इथेही तसंच केलेलं आहे, 14 च्या 8 ला आपण 4 ने जर भागलं तर काय होईल, 2 आणि 14 2 28. तसं आपण करूया इथं, 10 गुणिले 12 छेद 4 किती आले, 10 गुणिले 3 बरोबर 30. हे आपलं प्रश्नचिन्हाच्या जागचं उत्तर आहे. त्यानंतर बघा आता ही मधली संख्या कशी आलेली आहे. आता ही जी मधली संख्या आलेली आहे ती 2 चा वर्ग 3 चा वर्ग 5 चा वर्ग आणि 4 चा वर्ग यांची बेरीज केलेली आहे. इथंही तसंच केलेलं आहे, मग आपण यांची वर्गांची बेरीज करूया, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग किती होईल, 1 अधिक 4 अधिक 9 अधिक 16 16 9 25 25 आणि 5 30 पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढे बघा, आता इथं काय केलेलं आहे, 3 चा घन घेतलेला आहे तो किती, 27 आणि इथं 2 चा वर्ग घेतलेला आहे तो किती, 4. मग 2 चा वर्ग 4 आणि 27 किती होतात, 31 मधली संख्या. म्हणजे 7 चा घन अधिक 1 चा वर्ग. इथं तसंच करायचं आहे, 2 चा घन अधिक 5 चा वर्ग, 2 चा घन 8 5 चा वर्ग 25, 25 आणि 8 किती होतात, 33 पर्याय क्रमांक 4. आता पुढील उदाहरणामध्ये बघा काय लॉजिक वापरलेलं आहे या बॉक्समध्ये. इथं 7 ची दुप्पट केलेली आहे, किती होतात, 14 14 गुणिले 8 112. 6 ची दुप्पट 12 12 पंचे 60. तसं 4 ची दुप्पट करायची, 8 8 3 24 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 45 ते 47 सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात एक अपूर्ण आकृती दिलेल्या पर्यायातून एक पर्याय असा निवडा की अपूर्ण आकृती योग्यरित्या पूर्ण होईल. आता बघा ही आकृती पूर्ण होण्यासाठी आपल्याला उत्तर आकृत्यामधून कोणती आकृती घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3 ची. त्यानंतर पुढे बघा, या आकृतीसाठी पर्यायामधील आपल्याला आकृती लागेल पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी ही आकृती योग्य होण्यासाठी पर्याय क्रमांक 2 मधील आकृती इथं बसेल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, एका रांगेत श्याम मध्यभागी आहे. आपण जसं उदाहरणात दिलेलं आहे त्याप्रमाणे मांडूया. आता इथं बघा, हा श्याम मध्यभागी आहे. श्यामच्या पुढे 7व्या क्रमांकावर सुरेश आहे. इथं 7व्या क्रमांकावर सुरेश आहे. सुरेशच्या पुढे 6व्या क्रमांकावर सचिन आहे. इथं सचिन आहे. सचिनच्या पुढे कोणीच नाही, तर रांगेत एकूण मुले किती. आता बघा या ठिकाणी 5 आणि 1 6 7 7 आणि 6 13 13 आणि 1 14. 14वा जर मध्यभागी असेल तर या बाजूला 13 या बाजूला 13 असतील, म्हणजे 26 आणि 1 27 मुले या ठिकाणी टोटल असतील पर्याय क्रमांक 2. खालील सांकेतिक भाषेचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. आता कमला असं लिहिलं जातं, कॅटला असं, ईटला असं लिहिलं जातं. मग आपण त्यांच्या अल्फाबेटनुसार कोणती अक्षरे योग्य बसतात ते आपण करून घेऊया. आता या ठिकाणी बघा, COME त्यानंतर AT आणि O तर आलेलाच आहे, एवढे अक्षरे या ठिकाणी आहेत. आता कम आणि कॅटमध्ये कॉमन काय आहे, C आहे. आणि या दोघांमध्ये सारखं कोण आहे, 1 आहे, म्हणजे C साठी 1 झालं. आता कॅट आणि ईट मध्ये 2 सारखे आहेत, AT AT. मग आपल्याला AT आणि इथं 5 आणि 6 सारखे, इथं 5 6 सारखे आहेत, म्हणजे E साठी. आता इथं C साठी 1 गेलेला आहे आणि इथं E साठी 3 असेल, कारण AT साठी 5 6 आहे. आता इथेही 5 6 कोणासाठी आहे, AT साठी आहे, म्हणून 2 साठी काय राहील, हो. आता बघा या ठिकाणी कम आणि ईट यामध्ये सारखं काय आहे, ई आहे. आणि या दोघांमध्ये नंबरमध्ये सारखं काय आहे, 3 आहे, म्हणून ईसाठी 3 आपण दिलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर बघा, आता इथं ईसाठी गेला, ओसाठी आपण इथं 2 घ्यायचं विसरलो, आपला इथं 2 येतो,
ओ साठी दोन, सी साठी एक आणि ई साठी तीन गेला, तर यम साठी राहिला काय? चार. मग आता टी साठी काय राहील? आता ए टी साठी पाच आणि सहा. बघा आता या ठिकाणी पाच सहा इथं तरी असू शकतो किंवा इथं तरी असू शकतो, कारण इथंही ए टी आहे, इथंही ए टी आहे आणि इथंही ए टी आहे, त्यामुळे या दोन्हीपैकी सहा पाच किंवा पाच सहा अशा पद्धतीनं असू शकेल. आता मॅट हा शब्द कसा लिहायला म्हटलेला आहे? यम साठी काय? चार आणि ए टी साठी पाच सहा, म्हणजे चार पाच सहा किंवा हेच आहे, चार पाच सहा किंवा चार सहा पाच असलं तरी आपलं उत्तर बरोबर आलं असतं. त्यानंतर नेट यन, यन साठी काय आहे? यन साठी आपण इथं दिलेलं नाही, पण ई साठी काय आहे? तीन. टी साठी किंवा आहे पाच किंवा सहा, म्हणजे काय येईल आता मग नेटसाठी? यन साठी आपण सात घेऊया, सात तीन सहा, सात तीन सहा किंवा सात तीन पाच, म्हणजे सात तीन सहा, म्हणजे टी साठी ठरलेलं आहे आपलं अक्षर सहा. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. त्यानंतर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न 51-52 साठी सूचना. एका सांकेतिक भाषेत अक्षरासाठी अंगाचा वापर केलेला आहे, यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ज्या पद्धतीने आपण इंग्लिश अल्फाबेटसाठी नंबर्स दिलेले होते त्याच पद्धतीने आता आपण इथं काय करूया, या शब्दांसाठी सुद्धा देऊया. आता बघा या ठिकाणी अगोदर अक्षरे लिहून घेऊया. क म ळ, त्यानंतर करमध्ये ळ वेगळा आहे, ग आणि न, ही एवढी अक्षरे या ठिकाणी आलेली आहेत. आता त्यांच्यासाठी नंबर ठरवून घेऊया. कमळ आणि करमध्ये सारखा काय आहे? क. मग या दोघांच्या नंबरमध्ये एक सारखा आहे, म्हणजे क साठी एक आला. कर आणि मगर यामध्ये र सारखं आहे, या दोघांमध्ये सारखं काय आहे? पाच, म्हणजे र साठी पाच असेल. त्यानंतर मगर आणि नरम यामध्ये र साठी गेला आपला अक्षर कोणता? पाच. त्यानंतर म आहे आता कॉमन दोघांमध्ये, मग अजून पाचला सोडून दुसरा कोणता कॉमन आहे? दोन, म्हणजे म साठी दोन. आता म साठी दोन, र साठी पाच, तर ग साठी काय असेल? चार. इथं न साठी काय असेल? सहा. आता राहिला काय आपला ळ, क म ळ. क साठी एक दोन गेले, ळ साठी तीन. अशा पद्धतीने नंबर्स तयार झालेले आहेत त्या त्या अक्षरासाठी. आता गर हा शब्द कसा लिहायला? ग साठी चार, र साठी पाच, चार पाच पर्याय क्रमांक तीन दोन. मरळ हा शब्द कसा लिहाल म्हटलं आहे? म दोन, र पाच, ळ तीन, दोन पाच तीन पर्याय क्रमांक एक. त्यानंतर बघा प्रश्न 53-55 साठी सूचना. पुढील प्रश्नात आकृत्यांचा एक गट दिलेला असून त्या गटाशी जुळणारी आकृती दिलेल्या पर्यायामधून आपल्याला शोधायची. आता इथं बघा, बाहेर त्रिकोण आहे, आत वर्तुळ, चौकोनात त्रिकोण आणि पंचकोनात षटकोन आहे, म्हणजे बाहेरची वेगळी आकृती आहे आणि आतली वेगळी आकृती आहे. मग असं आपल्याला कोणती आकृती दिसतं? पर्याय क्रमांक चारमध्ये. इतर पर्याय जे आहे ते तिन्ही मधली आकृती आणि बाहेरची आकृती सारखीच आहे. त्यानंतर बघा पुढे, यामध्ये बाणाची दिशा आत आहे, यांची बाणाची दिशा आत आहे, प्रत्येक कोपऱ्यावरती एक एक बाण आणि एक एक गोल दिलेला आहे. तसं आता इथं त्रिकोण झाला, चौकोन झाला, पंचकोन झाला, आता काय षटकोन, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असेल आपला? एक. त्यानंतर पुढे बघा, यामध्ये बघा आता आकृतीचं निरीक्षण करा. या दोन आकृती आपल्याला सारख्या दिसतात, ही पण आकृती सारखीच आहे, मग याच्यासारखीच चौथी आकृती कोणती असेल? पर्याय क्रमांक एक. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न 56-59 साठी सूचना दिलेली आहे. काय आहे सूचना? खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटलेली आहे. आता 12, 16, 52, 56 या जागी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपण पाहूया. आता इथं बघा, यामध्ये चारचा फरक आहे, म्हणजे 12 चार मिसळणे 16 आले, 16 36 मिसळणे 52 आले, 52 परत चार मिसळणे 56 आले. आता परत 4 36 4, म्हणजे इथं किती 36 ॲड करावे लागतील आपल्याला? 56 आणि 36 किती होतात? 6 आणि 6 12 आणि 7 1 92 पर्याय क्रमांक 3.
आता पुढील प्रश्नामध्ये काय लॉजिक आहे बघा, ही संख्या कशी आलेली आहे, 14 आणि 42, 14 त्रिक 42 हे माहिती आहे आपल्याला, परंतु 3 कसा आला तर 4 वजा 1, म्हणजे या पहिल्या संख्येतील अंकाचा जो फरक आहे तो घेतलेला आहे. 4 वजा 3, 4 वजा 1 3, 3 गुणिले 14 42. आता 42 मधील अंकाचा फरक 4 वजा 2 2, 42 दुणी 84. आता या दोघांमधला फरक किती आहे, 4चा आहे, मग 84 गुणिले 4 त्या संख्येला गुणायचं आहे. 84 गुणिले 4 किती होतात, 336 हे आपलं उत्तर. आता प्रश्न 58 मध्ये बघा, यामध्ये काय फरक आहे, 11 मध्ये 5 ॲड केले तर किती 16 झाले, 16 मध्ये 7 ॲड केले तर 23, 23 आणि 34 मध्ये 11चा फरक आहे, आणि या दोघांमध्ये 13चा फरक आहे, म्हणजे 5, 7, 11, 13 ह्या मूळ संख्या आहेत. मग या 5, 7, 11, 13 या मूळ संख्या आहेत, तर 13 नंतरची मूळ संख्या काय आहे, 17, म्हणजे 47 अधिक 17 करावे लागतील, म्हणजे किती येईल उत्तर आपलं, 64, पर्याय क्रमांक 3. आता पहिले अंक जे आहे ते 11, 13, 15, त्यानंतर येईल 17, हे विषम संख्या घ्यायची. त्यानंतर हे 3, 9 जे आहे ते 3चा 1 घात, 3चा 2, 3चा हा 4 आहे, म्हणजे दुप्पट करत जायचं आहे घाताची, इथे 1ची दुप्पट 2, 2ची दुप्पट 4, आता 3चा 8वा घात यापुढे लिहायचा आहे, म्हणजे काय येईल आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा पुढे 60 ते 62 साठी सूचना दिलेली आहे, दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून शोधायचे. हे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, जम्पिंग पूर्वी किती शब्द आलेले आहेत म्हटलेले आहे, इथं जम्पिंग आहे याच्यापूर्वी किती शब्द आले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आलेले आहेत, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर वरील वाक्यात जास्त अक्षरे असणारा शब्द कोणता आहे, जास्त अक्षरे असणारा शब्द आहे तो म्हणजे बॅकग्राऊंड, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 62 वरील वाक्यामध्ये 3 अक्षरी शब्द किती आलेले आहेत म्हटले आहे,